नमस्कार, मी उज्ज्वला गिराम रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम। हे चॉकलेट आईस्क्रीम अगदी कमी साहित्यामध्ये कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग पाहूया आजची रेसिपी कशी बनवायची। चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी या पातेल्यामध्ये आता आपण हे दूध घेणार आहोत, एक वाटी आहे। हे दूध पूर्णपणे असं कोरं दूध आहे, म्हणजे यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे। हे दूध आपल्याला घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये। आता या दुधामध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करायचं आहे। सगळ्यात पहिलं जे आहे हे 1/4 दूध पावडर आहे, ती टाकायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे पिठी साखर। हे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हे चॉकलेटचे तुकडे, एकदम चांगल्या क्वालिटीचे तुकडे आहेत हे चॉकलेट, ते टाकायचं आहे। त्यामध्ये अजून लागणार आहे 1/2 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आपल्याला। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे जे आपलं दूध आहे थोडंसं घट्ट व्हायला मदत होईल। हे सर्व साहित्य एकदम व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। तसेच या दुधामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे कोको पावडर। हे कोको पावडर आहे ते टाकायचे आहे। हे सर्व साहित्य एकदम विरघळवून घ्यायचं आहे खालीच। नंतर आपण ह्याला गॅसवरती ठेवणार आहोत। या दुधामध्ये कोको पावडर आणि हे जे सगळं साहित्य टाकलं होतं ते पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता हे पातेलं आपण गॅसवरती ठेवणार आहोत। हे दुधाचं मिश्रण आपण आता गॅसवरती ठेवलेलं आहे। गॅस पूर्णपणे एकदम बारीक ठेवायचा आहे आणि हे उकळल्यानंतर पूर्ण आता विरघळू द्यायचं आहे ह्यातलं सगळं साहित्य। तोपर्यंत आपण जी व्हिपिंग क्रीम घेणार आहोत ती फेटून घ्यायची आहे। या बाउलमध्ये आता आपण ही जी व्हिपिंग क्रीम आहे पूर्ण वितळलेली आहे ती आता आपण यामध्ये फेटून घ्यायची आहे। जास्त नाही फेटायची आपल्याला, ही थोडीशी फेटून घ्यायची आहे। तोपर्यंत आपलं जेव दुधाचं मिश्रण आहे तयार होते। फेटण्यासाठी हे मी इथे रवीचा उपयोग करत आहे। या रवीच्या साहाय्याने आता मी हे फेटून घेणार आहे। तुम्ही पाहू शकताय या दुधाला आता उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला फक्त हे 1 मिनिटपर्यंत ठेवायचं आहे आणि याला सतत हलवत राहायचं आहे। आता याचा कलरसुद्धा थोडासा डार्क झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय चॉकलेटमुळे आणि कोको पावडरमुळे। उकळल्यानंतर आता हे 1 मिनिटाने आपण गॅस बंद करणार आहोत आणि दूधसुद्धा आपलं हे थोडंसं दाट झालेलं आहे। हे पातेलं खाली उतरल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि रूम टेम्परेचरमध्येच आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आता आपण व्हिपिंग क्रीमला फेटून घेणार आहोत। ही व्हिपिंग क्रीम आहे ती या पद्धतीनं फेटून घ्यायची आहे, म्हणजे थोडीशी घट्ट होईल। या पद्धतीनं ही क्रीम फेटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकते थोडंसं घट्ट होत आलेलं आहे, याला आणखी थोडंसं फेटावं लागेल। ही क्रीम फेटल्यानंतर एकदम अशी घट्ट झालेली आहे, म्हणजेच आपली ही क्रीम एकदम व्यवस्थित आता फेटून झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय हे घट्ट असं क्रीम झालेलं आहे। आता हे जे पातेल्यातलं मिश्रण होतं आपलं थंड झाल्यानंतरच यामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत। हे जे मिश्रण आहे पूर्णपणे थंड झालेलं आहे। थंड झाल्यावर हे आणखीनच थोडंसं घट्ट दिसेल,
आता हे जे मिश्रण आहे ते आपल्या ह्या क्रीम मध्ये मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। या क्रीम मध्ये हे दोन्ही आता एक जीव करायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये प्लास्टिक मध्ये हे सेट करण्यासाठी आता फ्रीजर मध्ये ठेवायचे आहे आपल्याला। या डब्यामध्ये मी ओतत आहे आणि हे 8 ते 10 तासासाठी आपल्याला फ्रीजर मध्ये सेट करायचे, डब्बा पूर्णपणे झाकून ठेवायचा आहे। यामध्ये आपण 2 चमचे भिजत घातलेले हे सब्जा बी पण आपण टाकणार आहोत आणि याला परत मिक्स करून व्यवस्थित ठेवायचं आहे। आता ह्या डब्याचं झाकण लावून 8 ते 10 तास ठेवायचे। 8 ते 10 तासानंतर मी हा डब्बा फ्रीजरमधून बाहेर काढलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय आपलं जे आईस्क्रीम आहे ते पूर्ण आता सेट झालेलं आहे। आता मी याला वाटीमध्ये काढून घेईन। आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की ट्राय करून पहा। अगदी कमी साहित्य वापरून हे आईस्क्रीम बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकताय। हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावर सजवू शकताय। चला तर भेटूया अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नक्की ट्राय करून पहा।